ती लड़ाई अंतिम टप्प्यात नेण्यासाठी मिस्टर किरीट सोमय्या आम्ही तुम्हाला आवाहन करीत आहोत। तुमच्या हिम्मत असेल आणि तुम्ही सच्चे असाल तर तुम्ही लढाई पुढे न्याल, नाहीतर जसा शेपूट घालून बसलेला आहात त्या विषयावर ती शेपूट आम्ही खेचून काढू तुमची। ये ढोंग ही नौटंकी बंद करा। भारतीय जनता पक्षाच्या लोकांनी या महाराष्ट्रात आणि देशात काय केलेलं आहे, कसा देश आणि महाराष्ट्र लुटलेला आहे आणि ती लूट लपवण्यासाठी तुम्ही जे आमच्यावरती आरोप करताय त्याचा पर्दाफाश आता व्हायला सुरुवात झाली। तुमच्या भ्रष्टाचाराच्या हिशोब तुम्हीच करत बसा ना, आणि माझं तर स्पष्ट आव्हान आहे की ईडी असेल, सीबीआय असेल, इन्कम टॅक्स असेल, तुम्ही लावा आमच्या मागे, नाही घाबरत आम्ही तुम्हाला। तुम्ही किती धमक्या दिल्यात ना आम्हाला, तरी रिश्ते में हम आपके बाप लगते हैं, रिश्ते में हम आपके बाप लगते हैं, आणि बाप काय असतो हे तुम्हाला यापुढे रोज दिसेल। आम्ही कोणाला टार्गेट बिर्गेट करत नाही, जे आहे आमच्या हातात जे आता लोक आणून देत आहेत स्वतःहून, ज्यांची लुटमार झालेली आहे गेल्या 5-6 वर्षांमध्ये ते आणून देत आहेत। केंद्रीय तपास यंत्रणा या मुंबईत ज्यांचे कार्यालय आहे त्यांना तुम्ही खंडणी खोर बनवलेलं आहे, हे तुमची खंडणी जमा करण्याचे साधनं झालेली आहेत। आणि हे क्रिमिनल सिंडिकेट या मुंबईत चालू आहे, महाराष्ट्रात चालू आहे, हे पूर्णपणे उघडं केल्याशिवाय शिवसेना स्वस्थ बसणार नाही। कुणाला आमच्या अंगावर यायचं असेल तर त्यांनी जरूर यावं, जरूर यावं। आज मगाशी किशोरताईंनी काही विषय सांगितले, विनायकरावांनी सांगितले, तुम्ही बोला ना आमच्या रोज पत्रकार परिषद घ्या, तुम्हाला त्याच पद्धतीनं उत्तर दिलं जाईल आणि एक दिवस तुम्हाला तुमचं तोंड काळं करून इथून जावं लागेल हे लक्षात घ्या। तुमच्याकडे काही उरणार नाही पण आमच्याकडे एवढा साठा पडलाय आणि हे सगळे ट्रकच्या ट्रक घेऊन आम्ही ईडीच्या कार्यालयात नाही गेलो तर पहा तुम्ही, आणि ज्या दिवशी आम्ही जाऊ त्या दिवशी ईडीचं ऑफिस हे बंद करून निघून गेलेले असत। बंद करा काही धंदे, तुमचे पास झाले, तुम्ही एक्सपोज झालेला आहात। पुढल्या आठवड्यामध्ये ईडीचा सगळ्यात मोठा घोटाळा आम्ही बाहेर काढणार आहे। ही जी ईडी आहे ना, जे आम्हाला धमकावतात ना, आम्हाला धमक्या देतात ना, ईडीची नोटीस मातोश्रीवर येणार, ईडीची नोटीस इकडे जाणार। पुढल्या आठवड्यामध्ये या ईडीचा सगळ्यात मोठा घोटाळा, भ्रष्टाचार, क्रिमिनल सिंडिकेट इथेच बसून मी बाहेर काढणार। धन्यवाद, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र।